नमस्कार, माझ्या या आजच्या चौथ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पुण्यातील पाताळेश्वर लेण्या बघणार आहोत. पाताळेश्वर लेण्या या 8व्या शतकात राष्ट्रकूट साम्राज्याच्या काळातल्या आहेत. या लेण्या समोर दिसणारा मंडप हा नंदी मंडप आहे. या नंदी मंडपात 16 खांब आहेत, 12 कडेने आणि 4 मध्यभागी. मंडपामध्ये शंकराच्या दिशेने बसलेला नंदी आहे. या मंडपाकडे बघून आश्चर्य वाटतं, कारण त्या काळात आजच्यासारखे तंत्रज्ञान नव्हते. एकदम सुंदर आणि विलोभनीय आहे हा मंडप. ही या मंडपाची मागची बाजू आहे. मंडपाच्या मध्यभागी चारही बाजूने पायऱ्या खुलल्या आहेत. कडेने जे पाणी दिसते ते पावसाचे पाणी साचलेले आहे. समोर निळे गज लावलेला जो भाग आहे तो या लेण्यांचा मुख्य भाग आहे आणि त्याच्या समोरच्या उजव्या बाजूस हे वडाचं झाड आहे. हे वडाचं झाड इथे का आहे आणि याचा इतिहास काय आहे हे नाही कळलं, पण हे झाड बघून अलीकडेच वाटतंय. लेणीच्या मुख्य भागात आल्यावर लेणीच्या छताला आधार द्यायला भरपूर खांब बांधलेले आहेत. मुख्य लेणीच्या मध्यभागी पाताळेश्वराचं मंदिर आहे आणि त्याच्या समोर आणखीन एक नंदी बसला आहे. ओम नमः शिवाय.
पाताळेश्वराच्या उजव्या बाजूला गणपतीचं मंदिर आहे. गणपतीच्या थोडं पुढं आल्यावर एक हात जोडून उभी असलेली देवाची मूर्ती आहे, पण ही कुठल्या देवाची आहे हे ओळखत नाहीये. मला वाटतं ही हनुमानाची मूर्ती आहे, कारण याच्या बरोबर समोर श्रीरामाची, लक्ष्मण आणि सीतामाईची मूर्ती आहे. हा लेणीमधला प्रदक्षिणा मार्ग आहे, हा सुद्धा एकदम सुंदरपणे कोरलेला आहे. तुम्हाला वाटत असेल इथे काय कोरलं आहे, पण इथं बरीच धीर धरावे तर काय कोरलं असेल ते काहीच लक्ष देत नाही आहे, तेव्हा असं जरा प्लेन दिसतंय. हा अंधारी भाग ध्यानाला बसण्यासाठी वनल्यासारखा वाटतोय, कारण हा भाग थोडा उंच पण आहे. हा खूपच शांत भाग आहे लेणीमधला. Thank you.
प्रदक्षिणा मार्गावरून थोडं पुढं डावीकडं आलं की आपल्याला लेणीच्या भिंतीवर कोरलेली सुंदर नक्षी दिसते आणि एक मूर्ती पण कोरलेली दिसते, पण बरेच वर्ष झाल्यामुळे ते थोडं पुसट दिसतंय. पाताळेश्वराच्या डाव्या बाजूस देवी पार्वतीचं मंदिर आहे. लेणी एकदम पुरातन आणि सुंदर आहे. ही लेणी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पुरातन विभागातर्फे संवर्धित आहे. आपली पाताळेश्वर लेणीची सफर इथेच समाप्त होती आहे. तुम्हाला कशी वाटली ही सफर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.